शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। अब तक कोविड-19 संक्रमण से दूर रहे नागपुर जिले के एकमात्र भिवापुर तहसील के ग्रामवासी में हैदराबाद से आए युवक पॉजिटिव आने से पूरे तहसील में हलचल मच गई है। नागरिकों में डर का माहौल छा गया है। स्वास्थ्य यंत्रणा पूरी तरह से मुस्तैद होकर स्थिति पर नजर जमाए हुए है। एहतियात पर उचित कदम उठाए जाने की जानकारी तहसीलदार अनिरुद्ध कांबड़े ने दी है। उनके संपर्क में आए अन्य स्थानीय 11 और नागपुर के 2 व्यक्तियों को क्वारंटाइन किया गया तथा पॉजिटिव युवक को भिवापुर स्थित कोविड केयर सेंटर में लाया गया है। विगत सप्ताह जिला अधिकारी रविंद्र ठाकरे ने तहसील कार्यालय बैठक लेकर स्थिति का जायजा लिया था और भिवापुर तहसील कोविड संक्रमण मुक्त होने पर खुशी जताई थी। साथ ही परिस्थिति को अबाधित करने के लिए तहसीलदार कामले डॉक्टर प्रवीण राउत व पूरी टीम को अभिनंदन किया था, लेकिन इस भ्रम को बाशी गाँव के एक निवासी युवक ने तोड़ दिया। प्राप्त जानकारी के अनुसार युवक हैदराबाद की निजी कंपनी में कार्यरत था और वहां से 1 सप्ताह पहले ही गांव लौटा था। उसके सीधे तरीके से गांव लौट आने व अन्य लोगों के संपर्क में आने से ग्रामवासी निवासियों ने आपत्ति दर्ज की थी। स्वास्थ्य यंत्रणा को जानकारी देने पर उसके साथ संपर्क में आए अन्य 11 लोगों का परीक्षण करवाया गया, जिसमें उन लोगों की रिपोर्ट निगेटिव आई, लेकिन युवक की रिपोर्ट पॉजिटिव आने से यंत्रणा ने उचित कदम उठाते हुए सभी 11 लोगों को वाशी स्थित क्वारंटाइन सेंटर में भेज दिया। वह संक्रमित युवक को भिवापुर स्थित ITI कोविड केयर सेंटर में निगरानी में रखा गया है। कारगांव क्षेत्र पंचायत समिति और भिवापुर पंचायत समिति के उप सभापति कृष्णा घोड़े सवार ने भी तहसील स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर राउत को उचित सूचना देकर शेष क्षेत्र में संक्रमण बचाव करने के उपाय करने की जानकारी दी। या गावामध्ये ज्या रुग्णासोबत संपर्कात आलेले 11 लोकांची स्वॅब टेस्ट घेणे सुरू आहे। आपण बघू शकता त्यांची स्वॅब टेस्ट सुरू आहे, त्यांचा रिझल्ट आल्यावर समजून घ्या या गावामध्ये अजून किती पॉझिटिव्ह निघतात, त्यानुसार गावकऱ्यामध्ये थोडीशी या रोगाच्या संदर्भात भीतीचं वातावरण पण तयार झालं आहे। आरोग्य यंत्रणा जरी तत्पर असली तरी हा रोगाच्या संक्रमणामुळे आणि या सापडलेल्या रुग्णामध्ये गावकरी वासी गावातील लोक भयभीत झाले आहे, त्यामुळे यांचा रिझल्ट काय येतो ते त्यांच्या तपासणीनंतर समजेल। भिवापूर तालुक्यातील वासी हे छोट्याशा गावात, या गावात हैदराबादवरून एक या गावचा रहिवासी आला राहायला काही दिवसासाठी, त्याच्यासोबत त्याचा आज स्वॅब टेस्टनुसार त्याचा रिझल्ट करोना पॉझिटिव्ह सापडला, त्याच्यामुळे संपूर्ण गाव दहशतीखाली आले आहे। आणि त्याच्याबरोबर त्याच्या संपर्कात गावातील 11 व नागपूरचे त्याचे 2 मित्र यांना सध्याच्या परिस्थितीत क्वारंटाईन करण्यात आले आहे, त्यामुळे या परिसरात भिवापूर तालुक्यात कधी लागण न झालेले तालुका क्षेत्र आज एका पेशंटमुळे संक्रमित झाल्यामुळे संपूर्ण तालुका आणि वासीगाव दहशतीखाली आलं आहे की आपलं काय होणार, त्यानुसार गावातली काही नागरिक मजूर भयभीत झाले आहे। आमच्या गावचा निशांत मेश्राव हा हैदराबादला एका कंपनीमध्ये काम करायचा आणि तो रेल्वेनी नागपूर आणि नागपूरवरनं वाशी असा प्रवास करत वाशीला पोहोचला। तेव्हा आमची पूर्ण टीम नेहमीच्या सर्वेप्रमाणे जेव्हा घरी गेली त्यावेळी त्यांना विचारपूस करण्यात आलं आणि तो हैदराबादवरून आला हे माहीत झाल्यानंतर त्याला जवळीच्या दवाखान्यामध्ये तपासणीसाठी पाठवलं आम्ही आणि तिथून आल्यानंतर शाळेमध्ये त्याला क्वारंटाईन करण्यात आलं। जेव्हा त्याची पॉझिटिव्ह रिपोर्ट आली तेव्हा मग त्यांच्या संपर्कात जे काही गावातली मंडळी आली किंवा इतर बाहेर गावची मंडळी आली त्यांना तपासणीसाठी म्हणजे आज सगळा सर्वे चालू आहे, तपासणीमध्ये काय घडते काय नाही क्वांटिटी किती पॉझिटिव्ह येऊ शकते काय होते ते रिपोर्ट आले। या पेशंटच्या संपर्कामध्ये गावातील काही नागरिक आले आहेत, अशी संख्या किती आहे? अशी संख्या साधारणतः हा याच्यामध्ये 12 ते 13 लोक आहे आणि काही नॉर्मलमध्ये आहे। NBCN के लिए भिवापूर से राम वाघमारे की रिपोर्ट।